हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजचा व्लॉग आहे भोगीच्या दिवशीचा आणि उद्या आहे संक्रांत। तर आज सकाळचा नाश्ता होणार आहे आपला इडल्यांचा। 2 दिवसापूर्वीचा व्लॉग होता बघा, ज्यामध्ये मी इडल्या आणि डोसे दोन्ही केले होते एका बॅटरपासून। तर तेच बॅटर उरलं होतं जे की फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि सकाळी सकाळी मी ते काढून ठेवलं बाहेर आणि त्यानंतर आता ते जेव्हा रूम टेम्परेचरला आलंय तेव्हा आता मी ते इडल्या करायला घेणार आहे। आणि आजचा टिफिन आणि सकाळचा नाश्ता दोन्ही होऊन जाईल एका भांड्यामध्ये। तर तेवढं आपण करून घेऊया आणि त्यानंतर आजची स्पेशल भाजी, 12 मिसळांची भाजी आणि मध्येच यांचं काहीतरी काम पडलं आणि सुरू होते ह्यांचं काहीतरी मध्ये मध्ये। आता त्या एका गोष्टीमुळे मग मला हा पूर्ण व्हिडिओचा व्हॉइस ओव्हर द्यावा लागला, नाहीतर सेम नॅचरल आवाज ठेवला होता कारण मी बोलत बोलत हा व्हिडिओ करत होते, पण यांचं काहीतरी मध्येच आलं आणि ते पूर्ण कट आउट करावं लागलं मला। बट ठीक आहे, व्हॉइस ओव्हर तर व्हॉइस व्लॉग तर कंटिन्यू होतोय, कारण जसं की प्रॉमिस केलं एक दिवस ऍड करून किंवा रोज व्लॉग येणारच आहेत, तर मला तेवढी मेहनत घ्यावी लागणार आहे। चला पटापट इडल्या करून घेऊया आणि त्यानंतर आज आहे रविवार, पौष महिन्यातला पहिला रविवार। तर पूजा पौष महिन्यातली प्रत्येकच स्त्री करते, तसं मी पण करणार आहे, उपवास करणार आहे। सो पहिला रविवार आहे आजच्या दिवशीची। खरं तर पूजा मला प्रॉपर दाखवायची होती, म्हणजे सांगून त्याचं महत्त्व, कथा वगैरे सगळं सांगून, पण ते काही जमलं नाही कारण एका दिवशी खूप साऱ्या गोष्टी आल्या आणि एका दिवशी एवढ्या सगळ्या गोष्टी आल्या की ते होतं बघा एक ना धड 12 चिंध्या। तसं झालं आहे माझं आज, कारण एकतर आज आहे भोगी तर सकाळी भाज्या आणायला मला त्यांना पाठवायचं होतं, मी विसरून गेले, त्यामुळे घरात फ्रीजमध्ये सापडल्या तेवढ्याचीच मला ती भाजी करावी लागणार आहे। आणि काल दादा आले होते तर दादांनी पण बऱ्यापैकी सामान आणलं होतं, सो तेच काय आहे ते आहे, कारण दादा आले होते काल साडी घरासाठी, पैसे देऊन गेले की संक्रांतीची साडी घे, गावाकडे मी घेणार आहे दोघींना। सो ते झालंय, आता तेवढं सामान आहे म्हणून माझी व्यवस्थित भाजी होईल तरी, नाही तर आज माझ्याकडे काहीच नव्हतं। तर इथे पूजा करून घेते मी आणि त्यानंतरचं मेन मुद्दा हा की आज काय काय प्रॉब्लेम झालेत बघा। सकाळीच रिहू गेला आहे स्कूलला, त्याच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे आहे, ॲन्युअल डेचं फंक्शन, त्यामुळे त्याला तयार करून देणं, त्याचा डान्स पाहणं मेन म्हणजे, मम्मा ही प्रॅक्टिस केलंय ते केलंय ते केलंय, तर ते जाऊ तो सगळा गोंधळ आणि हे सगळं। आज ह्यांना सुट्टी नाही आहे आणि ह्यांना सुट्टी नसली की मग विशू विशूच्या मागे मागे करत सगळी कामं करावी लागतात। आता पूजा तर झाली आहे माझी व्यवस्थित, आता पुढच्या वेळी जरा प्रॉपर करेल मी आणि तुम्हाला सांगेल सुद्धा। चला आता पटकन भाजी करून घेते कारण त्यानंतर मला लगेचच जायचं आहे मार्केटमध्ये, कारण मार्केटमध्ये जाऊन सुगड्या आणायचे आहेत। गावाकडे गेले की टेन्शन नसते यार, सगळं म्हणजे आयतं मिळतं घरी येतं। आता इथे आहे, मागच्या वर्षी पण मिळते होते, मागच्या वर्षी नाही त्याच्या आधीच्या वर्षी, कारण मागच्या वर्षी तर माझी डिलिव्हरी झालेली, सो त्यावेळी सुद्धा अशीच सगळी गडबड झालेली, कारण सुगडे आणा, वानाचं आणा, सगळं करा, प्रत्येक गोष्ट एक छोटी छोटी गोष्ट करावीच लागते। आता या ठिकाणी मी एवढ्याच भाज्या टाकणार आहे, एवढ्याच होत्या तर एवढ्याच टाकणार आहे आणि बघूया। पण छान झाली होती भाजी, मला तरी आवडली कारण उपवास सोडताना मी खाली ती आणि त्यानंतर मेन म्हणजे साहेबांना आवडली, त्यांना आवडणं मेन। घरातल्या पुरुषाला भाजी आवडली की स्त्री तर चालून जातं, तर तसं आहे, त्यांना आवडली होती। सो मलाही वाटलं की हां ठीक आहे, गोष्टी कमी होत्या पण छान झाली होती। चलो तर एवढे सगळे मसाले टाकले, मसाले सांगते मी फक्त काय काय टाकले। ती एक तर कांदा लसूण मसाला टाकला, त्यानंतर गरम मसाला टाकला आणि थोडासा काळा मसाला टाकला, काळा मसाला जास्त टाकला नाही कारण कांदा लसूण मसाला आणि जो गरम मसाला आहे त्याचं कलर कॉम्बिनेशन आधीच ब्लॅक येतं, त्यामुळे म्हटलं की ते चालून जाईल। चलो आजचा व्लॉग मी ह्याच नोटवरती थांबवते आणि उद्याचा व्लॉगसुद्धा तुम्ही पहा नक्की, कारण रोज व्लॉग येत आहेत तर रोज वेगळं कंटेंट तुम्हाला नाही मिळणार आहे। बट एक असतं ना की छान छान व्लॉग्स पाहायचे असतील तर थोडंसं असतं रेग्युलर कंटेंटसुद्धा पाहावं लागतो, त्यामुळे स्टे ट्यून्ड। हे वेलकम बॅक, आणि मार्केटमधून आलो आहे आम्ही आत्ताच। छोटं मोठं सामान होतं, 2-3 गोष्टी घ्यायच्या होत्या त्या घेतल्यात, वानाचे घेतले, सुगडे घेतलेत आणि आता उद्या संक्रांत, तर बघूया। एक तर मला प्रश्न पडला, इथून मंदिर नाही आहे, कोणतंच जवळ मंदिर नाही आहे, सोबत जायला कोणी नाही आहे, आता बघूया कसं मॅनेज करणार आहे, आय डोंट नो, करावं तर लागेल। तर आजचा व्लॉग मी या ठिकाणी थांबवते, तुम्हाला भाजीचा पूर्ण व्हिडिओ नाही दाखवला कारण ती परफेक्ट 12 मिनिटाची भाजी नव्हती, जसं की सांगितलं केली आहे मी ॲडजस्टमेंट्स करून करून, सो त्यामुळे मी परफेक्ट नाही दाखवलं, बाकी पूजा वगैरे तेवढीच। आणि पुढच्या रविवारी पूजा टोटल परफेक्ट, एक
पूर्ण दाखवणार आहे मी, कारण त्यावेळी गडबड नसणार आहे दुसरी कशाचीच. आणि आज खूप जास्त गडबड होती, एकतर विहांश आणि बाकी घरातल्या गोष्टी, त्यानंतर भाजीची तयारी, आणि आज होती रियांशची गॅदरिंग. रियांशच्या गॅदरिंगमुळे त्याला तयार करून शाळेला पाठवणं हे ते खूप खूप गोंधळ झाला, त्यामुळे म्हटलं की आता आपण सगळं शॉर्ट शॉर्टकट करून टाकूया, कारण परेशानी खूप होते. बघूया. आणि आज एक पार्सल रिसीव झालं आहे, त्यामध्ये दोन प्रोडक्ट आलेत आपल्याला. ते कुठल्या कंपनीचे आहेत बघा. तर हे दोन प्रोडक्ट रिसीव झाले आहेत. थ्रीको आय थिंक मला ना प्रोनाऊन्सिएशन व्यवस्थित येत नाही आहे, माहिती नाही, बट हे दोन झालेत रिसीव. त्यामध्ये ना एक आहे द फिक्स लिव्ह इन हेअर क्रीम, केसांच्या बाबतीत काहीतरी आहे जे की मला आधी पाहावं लागणार आहे काय हे बघा मी. तर मला आधी पाहावं लागणार आहे काय आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला सांगावं लागणार आहे. काल आपण हॉलमधला आरसा साफ केला, आज बहुतेक इथला आरसा साफ करण्याची गरज आहे. त्यानंतर थ्रीकोची ही आहे डार्क पॅचेस करेक्टर. आता एकतर माझ्या स्किनवरती खूप डार्क पॅचेस नाही आहेत, तर मी कशावरती यूज करून दाखवू हा पण माझ्यासाठी मोठा प्रॉब्लेम आहे. बाहेरून आल्याला एकतर मी व्लॉग एंड करायला बसले, कारण विहांश गेला त्यांच्यासोबत रिहूला आणायला ट्युशनवरून. तर म्हटलं ठीक आहे आपण पटकन आवरून घेऊया. ट्रायपॉड वगैरे काहीच नाही, मी हातात मोबाईल पकडला आहे. आणि आता ह्या दोन प्रोडक्ट्सचं उद्या करणार आहे आपल्याला की नक्की मी काय करते, कारण पॅचेस तर नाही आहेत माझ्या स्किनवरती, मग मी काय करू, कुठं यूज करून दाखवू माहीत नाही, मला का पाठवलं आहे ते पण माहीत नाही. तर उद्यांच्या चेहऱ्यावरती खूप जास्त पॅच आहेत, असे ब्लॅक कलरचे किंवा मग कोणाच्या चेहऱ्यावरती रेड कलरचे सुद्धा पॅच पडतात, डाग असे भरपूर असतात. तर त्यांच्यासाठी उद्याचा व्लॉग इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, कारण ह्या क्रीमची मी पूर्ण माहिती रिव्ह्यू विथ रिव्ह्यू तुम्हाला देईल. आणि ही क्रीम माझ्यासाठी उपयोगी आहे कारण माझे केस फ्रीज आहेत, जसे की आता दाखवले माझे केस खूप फ्रीजी आहेत, तर ती क्रीम मलाच कामी येणार आहे. तर बघा यूज करून दाखवेल आणि त्यानंतर तुमच्यासाठी त्या क्रीमचा रिव्ह्यू देईल. चला आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. उद्या परत ह्याच टाईमला मी अजून एका नवीन व्हिडिओसोबत तुमच्यासाठी हजर राहील, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.